तुम्हाला शुंभा शिजळीन ऑटोम मोबाईल वायरिंग याबद्दल थोडक्यात माहिती करून देणार आहे। तर एक बॅटरी, बॅटरीनंतर अर्थग्राउंड नंतर हा मोटर, मोटरनंतर हा जनरेटर, डीसी एसी, त्याच्यानंतर हेवी ड्युटी स्विच, त्यानंतर आहे रेजिस्टन्सनंतर रिओस्टेट, त्याच्यानंतर आहे कॉईल विदाउट कोर, कॉईल विथ कोर, इंडक्शन कॉईल आणि स्पार्क गॅप, कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉईंट, कंडेन्सर आणि रेक्टिफायर डायोड, फ्यूज नंतर वायर कॉर्ड, वायर जॉईंट, त्याच्यानंतर आहे बल्ब, लॅम्प, ॲमिटर आणि होल्टमीटर। तर अशा प्रकारे या म्हणजे शुंभलचा या ऑटोमोबाईल वायरिंगमध्ये उपयोग केला जातो। धन्यवाद।